नमस्कार, सोनम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळी फराळ मध्ये आज आपण काजू कतली कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। आणि मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी, तोंडातला न चिकटणारी अशी ही काजू कतली कशी बनवायची ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। काजू कतली बनवण्यासाठी आपल्याला काजू लागणार आहेत। मी इथे दोन वाटी काजू तुकडा घेतलेला आहे। आणि काजू स्वच्छ करून घ्यायचे, साफ करून त्याला काही टलपाराची घाण राहिली नाही पाहिजे। मग आपले काजू कतली पांढरी शुभ्र अशी होते। आता एक टिप सांगणार आहे मी, ह्या काजूची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। पण त्या अगोदर आपल्याला हे काजू बंद डब्यामध्ये 30 मिनिटसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याची पावडर बनवायची आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काजूला मिक्सरमध्ये बारीक करताना तेल सुटतं, ते सुटत नाही, छान पावडर तयार होते। थर्टी मिनिट्स झालेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। आणि आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। अर्धेच घ्यायचे आहेत, अर्धे नंतर करायचे आहेत। आणि मिक्सरमध्ये बारीक करताना पण दुसरी टिप म्हणजे चालू बंद मिक्सर करून आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। कंटिन्यू चालू ठेवला तर मिक्सरचं भांड गरम होऊन पावडर बनणार नाही। ह्या पद्धतीने मिक्सर चालू बंद करून तुम्ही काजूची पावडर बनवून घ्या। पावडर बनलेली आहे, आता त्याला चाळून घ्यायची। जेवढी बारीक पावडर बनवता येईल तेवढी बनवून घ्यायची। चाळल्यानंतर जे चाळणीमध्ये राहणार आहे ते पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे पावडर तयार झालेली आहे, हे आपण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। सेम प्रोसेसमध्ये मिक्सर चालू बंद करून पावडर तयार करून घ्या। जेवढी काजूची पावडर बारीक होणार तेवढीच काजू कतली आपली छान बनणार। ही या प्रकारे पावडर बनून रेडी आहे। या पद्धतीनेच बनवून घ्या, नक्की बनवता येणार तुम्हाला। आता पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर, अर्धा वाटी पाणी। ज्या वाटीने आपण काजू घेतले होते त्याच वाटीने साखर आणि पाणी घ्यायचं। आता हे पाक बनवण्यासाठी गॅसच्या फुल फ्लेमवर ठेवून द्या। चम्मच कंटिन्यू चालवत राहायचं आहे जोपर्यंत पाक बनत नाही, तोपर्यंत
यास पण फुलच ठेवायचं आहे। पाक बनवत असताना दुसरं कोणतंही काम करू नका। पाक अगदी 5 मिनिटांमध्ये बनून रेडी होतो। चम्मच कंटिन्यू चालवत रहा आणि पाक बनले की नाही हे पाहण्यासाठी एक बशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन रेडी करून ठेवा ते आणि आपण त्याच्यामध्ये पाक आलाय की नाही हे कसं पाहायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। गॅसची फ्लेम आता मी पूर्ण कमी केलेली आहे। आपण चेक करूया की पाक बनलेला आहे की नाही। हे या पद्धतीने आपण पाक बनलाय की नाही हे चेक करणार आहोत। तुम्हाला मी अजून एकदा दाखवणार आहे। असं पाण्यामध्ये थोडा पाक ओतून बोटाने चेक करायचा आहे आणि आता गॅस बंद करून आपण पॅन खाली घ्यायचा। आता काजूच्या पावडरमध्ये आपण इथे 1/4 कप दूध पावडर वापरणार आहे। हे मिक्स करून घ्यायचं। ऑलरेडी काजूला टेस्ट असते पण दूध पावडर टाकल्यामुळे अजून छान टेस्ट येते। सो दूध पावडर टाका। पाकामध्ये वेलचीपूड टाकायची। आता हे सर्व काजू पावडर आपण पाकामध्ये मिक्स करणार। घाई अजिबात करायची नाही। सावकाश करा। छान काजू कत्री बनेल। हे सर्व आता पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल कारण पाकामध्ये मिक्स करणं जास्त अवघड नाहीये। ह्याच्यानंतरची प्रोसेस आहे ती थोडीशी हार्ड आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मेहनत घ्यायची आहे। एक चम्मच तूप याच्यामध्ये ऍड करा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्या। तूप सर्व मिश्रणाला लागलं पाहिजे। हा असा प्लॅस्टिकचा कागद घ्या। तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानामध्ये सहज भेटेल। आता याच्यामध्ये मिश्रण काढून घेऊया आपण आणि हात न लावता प्लॅस्टिकच्या कागदामध्येच आपल्याला हे मिश्रण काजूचं मळून घ्यायचं आहे। त्याला कुठेही चीर राहिली नाही पाहिजे असं एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्यात जास्त मेहनत असेल तर तुम्हाला इथेच करायची आहे की काजू
चे मिश्रण मळून घेताना अशा प्रकारे मळून घ्यायचं, हाताचा वापर करून, हात टच करायचा नाही मिश्रणाला, कागदानेच करा। हे अशा प्रकारे तयार झालेला आहे पीठ। आता हे बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे। कागदावरतूनच लाटा। तुम्ही तुमच्या पद्धतीने जाड कमी जास्त ठेवू शकता। हे बघा, अशा पद्धतीने मी लाटला आहे गोळा आणि याची एवढी जाडी ठेवायची। आता याच्यावरती आपण चांदीचं वर्क लावणार आहे। तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही दुकानात सहज भेटेल चांदी वर्क बोललं जातं याला। अशा पद्धतीने लावून घ्या। चांदी वर्कला हात लागला तर ते चांदी वर्क खराब होणार, ते कागदाच्या सहाय्याने लावून घ्यायचं। अशा प्रकारे लावायचं। असं सर्व लावून घेतलंय मी। आता हे फ्रीज मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून द्या। अर्ध्या तासानंतर हे आता आपण फ्रीज मधून काढून घेतलेलं आहे आणि चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे। मी ते डायमंड शेप मध्ये कट करणार आहे। हे बघा किती छान अशी झालेली आहे। अशा प्रकारे सर्व कट करून घ्या। ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवून पहा। 100% तुमची काजू कतली व्यवस्थितच होणार। मी तुम्हाला इथे एक काजू कतली तोडून दाखवणार आहे। किती मऊ झालेले आहे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय 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 बाय।